मित्रांनो, आता घटना दुरुस्ती विधेयक व घटना दुरुस्ती कायदा यामधील फरक आपल्याला समजून घ्यायचा. जस्ट एक एक्झाम्पल सांगतो. जी काय 121 घटना दुरुस्ती ती कशा संदर्भात आहे मित्रांनो? GST संदर्भात आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर म्हणून आहे 121 घटना दुरुस्ती, बरोबर ना? 2016 झाली असेल. तर ही जी 121 घटना दुरुस्ती 2016 झाली तो घटना दुरुस्ती कायदा झाला. काय झाला? घटना दुरुस्ती कायदा 121. परंतु ते कितव्या नंबरचं विधेयक होतं? तर ते 122व्या नंबरचं विधेयक होतं. किती? 122व्या नंबरचं. 122 म्हणजे विधेयक, ज्या जे विधेयक मांडलं जातं तो विधेयकाचा नंबर असतो. म्हणजे 122व्या नंबरचं विधेयक होतं. आणि जेव्हा हे विधेयक मंजूर झालं, जेव्हा हे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तेव्हा त्याचं रूपांतर कसं झालं? घटना दुरुस्ती कायद्यात झालं. मग याला नंबर 101 का पडला गेला? तर जे आधी जेवढे काही घटना दुरुस्ती कायदे झाले होते त्या घटना दुरुस्ती कायद्याचा पुढील नंबर याला देण्यात आला. म्हणजे ज्यावेळेस 122वं विधेयक मंजूर झालं त्यावेळेस 100 घटना दुरुस्ती कायदे झालेले होते. 100 म्हणजे 100 आपल्याला माहिती आहे बांगलादेश आणि भारत भूसीमा करार झालेला होता. त्याच्यानंतर साहजिकच आहे 100चा पुढचा नंबर 101 आहे. मग हे जेव्हा विधेयक मंजूर झालं त्याचं रूपांतर घटना दुरुस्ती विधेयकाचं रूपांतर कशात झालं? घटना दुरुस्ती कायद्यात झालं. आणि मग याला नंबर 101 घटना दुरुस्ती कायद्याचा नंबर देण्यात आला 101वा. ओके, हाच फरक आहे, जास्त वेगळा काही नाही. घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे काय? ज्या नंबरचं विधेयक संसदेमध्ये मांडलं जातं मंजुरीसाठी त्याला म्हणतात ते विधेयक नंबर. आणि ते विधेयक जेव्हा घटना दुरुस्ती कायद्यात रूपांतर होतं राष्ट्रपतीच्या सहीने, तेव्हा जेवढ्या आधी घटना दुरुस्ती झाल्या त्याचा पुढचा नंबर त्याला दिला जातो घटना दुरुस्ती कायद्याला. हाच बेसिकली फरक आहे त्यामध्ये. नंतर आताच्या काळातील म्हणजे ज्या महत्त्वाच्या आता करंटमधल्या ज्या घटनादुरुस्ती कायदे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. जे 95 घटनादुरुस्ती कायदा झाला होता तो 2009 झाला होता. कशा संदर्भात झाला होता? जे की SC ST आणि ST आरक्षण दिलं जातं. कशामध्ये? लोकसभा आणि विधानसभा. कशामध्ये आरक्षण दिलं जातं? लोकसभा आणि विधानसभा. विधान परिषद आणि राज्यसभामध्ये आरक्षण नाही. त्यांना फक्त आरक्षण कुठे? SC आणि ST लोकसभा आणि विधानसभा. किती आहे? समजा लोकसभेमध्ये विचार केलं तर SC ला 84 आणि ST ला 47 सीट्स. म्हणजे ज्या काही 545 सीट आहे त्यापैकी 84 सीट ह्या SC कॅटेगरीला आहे, 47 सीट्स ह्या ST कॅटेगरीला अनुसूचित जमाती. आणि विधानसभेमध्ये आपल्याला माहितीचे 29 आणि 25 29 SC ला असते आणि 25 ST ला असते. महाराष्ट्राचं झालं, प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असेल. असो, तर हे जे काय आहे SC आणि ST चं आरक्षण कशामधलं? लोकसभा विधानसभामधलं. ते आरक्षण 95 घटनादुरुस्तीचा जो कायदा आहे 2009 त्यांनी 2020 वाढवलं होतं. किती? 2020 वाढवलं होतं. ओके, आता हे आरक्षण ठरवणारा कलम कोणता आहे भारतीय राज्यघटनेतला? कलम 334. 334 तो बदल. 334 काय ऑलरेडी मित्रांनो तुम्हाला ते कलमांचा क्रम पुन्हा सांगतो. 330 काय सांगतो? लोकसभेमध्ये SC आणि ST नसणारं आरक्षण. 331 काय सांगतो? लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन लोकांचं आरक्षण, जे तुम्हाला 2 जागांचं आहे. 332 काय सांगतो? विधानसभामध्ये असणारं SC आणि ST आरक्षण. 333 काय सांगतो? विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन, महाराष्ट्रामध्ये 1 जागा आहे अँग्लो इंडियनसाठी. आणि 334 काय सांगतो? हे जे आरक्षण दिलं आहे तुम्ही 330, 331, 332, 333 जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणाची मुदत हा कलम 334 सांगतो. मग ह्या 334 मुदत ह्या 95 घटना दुरुस्ती कायदा 2009 किती वर्षापर्यंत केली होती? 70 वर्षापर्यंत केली होती. किती? 70. ओके, 70 वर्षापर्यंत केली होती. आता हीच मुदत 80 वर्षापर्यंत केली. हीच मुदत 80 वर्षापर्यंत केली. 25 जानेवारी 2030 केली. म्हणजे आधी 70 वर्षापर्यंत होती 2020 ओके, आणि ती मुदत प्रत्येक वेळेस वाढवत गेलेली आहेत किंवा आता ती 80 वर्षापर्यंत मुदत केली किंवा 25 जानेवारी 2030 केली गेलेली आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने केलेली आहे मित्रांनो? 104वी घटनादुरुस्ती. ओके, 104वी घटनादुरुस्ती आपल्याला नंतर शेवट पाहायचं आहे. आतापर्यंत 104 घटनादुरुस्ती. 104वी घटनादुरुस्तीने हेच 95 घटनादुरुस्तीने जे काही 70 वर्ष दिले होते आता यांनी 80 वर्ष दिलेत. म्हणजे 95 घटनादुरुस्तीने SC ST ला जे आरक्षण होतं लोकसभा आणि विधानसभामध्ये ते 2020 ठेवलं होतं 334 दुरुस्ती करून. आता ह्याच 104व्या घटनादुरुस्तीने 334 काय केले? 70 ते 80 केलेत. म्हणजे 2030 म्हणजे घटनेचा अंमल चालू झाल्यापासून 80 वर्ष म्हणजे 25 जानेवारी 2030 काय केलं?
एक प्रकारे एस सी आणि एस टीला विधानसभा आणि लोकसभामध्ये आरक्षण ठेवलं, परंतु ह्याच 104व्या घटनादुरुस्तीने अँग्लो इंडियन ह्या लोकांचं आरक्षण मात्र काढून घेतलं, त्यांना व्हॅलिडिटी दिली गेली नाही. म्हणजे आता अँग्लो इंडियनचं आरक्षण काय झालं, आता जे काही लोकसभेत 2 जागा होत्या, आपल्या विधानसभेत 1 जागा होत्या, ते आता त्यांना त्यांची मुदत संपलेली आहे, आता त्यांना निवडूनच यावं लागणार आहे जनतेतून. ओके, आधी त्यांना निवडून येता येत नव्हतं म्हणून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं होतं. ब्रिटिश युरोपियन वंशाच्या माणसाला कोण मतदान करायला मोकळं आहे? इथं आता राहुल गांधीला सुद्धा मतं करताना लोक विचार करतात, दुसऱ्या माणसाला कसं मतं करणार आहेत? ओके, 96वी घटना दुरुस्ती कायदा, म्हणजे राहुल गांधी हे इंडियन वंशाचेच आहेत, नाही तर चुकीचा विपर्यास घेतात. फक्त कसं, त्यांची आई जी काय युरोपियन वंशाची असल्यामुळं लोकांचा तो एक पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा राहतो. पण इथं मात्र जर युरोपियन वंशाचा माणूस जर लोकसभेत आणि विधानसभेत उभा राहिला तर कदाचित त्याला मतं पडणार नाही किंवा निवडून येणार नाही, म्हणून त्याच्यासाठी कुठंतरी आरक्षणाची तरतूद केली होती 331 आणि 333 मध्ये. ओके, आता त्यांचं ती मुदत 334 मध्ये दुरुस्ती केली, 104वी घटनादुरुस्तीने ती काढून टाकली. 96वी घटनादुरुस्ती कायदा 2011, हे 96वी घटनादुरुस्ती कशा संदर्भात होती आपल्याला माहिती. आधी ओरिसा नावाचं राज्य होतं. ओरिसा नावाचं राज्य होतं, आता त्याचं नाव काय झालं? ओडिसा. पण आता राज्याचं नाव आणि सीमा क्षेत्रफळ वगैरे बदल करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेचा कलम 4 नुसार त्याला घटनादुरुस्तीची गरज पडत नाही, ते साध्या बहुमताने काय करू शकते, संसद नाव बदलू शकते. कशाचं? राज्याचं. पण इथं जेव्हा भाषेचा विषय येतो, म्हणजे भाषा किती अनुसूचित आहे? 8व्या अनुसूचित. म्हणजे इथं घटनेत डायरेक्ट बदल करायचा, घटनेतील जिथं भाषामध्ये बदल करायचा. आता जी काय 8व्या अनुसूची असेल किंवा भाषाच्या म्हणजे घटनेच्या ज्या 8व्या अनुसूचीमध्ये जे काही 22 भाषा आहेत, बरोबर ना, ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषामधली एक भाषा होती. कोणती होती? ओरिया. कोणती होती? ओरिया. त्या भाषेचं नाव काय केलं? ओडिया. काय केलं? ओडिया. ओडिया म्हणजे ओरियाचं ओडिया हे नाव बदलण्यासाठी 96 घटनादुरुस्ती कायदा 2011 करावा लागला. लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला असं फसवीन, आयोग तुम्हाला भाषेचं नाव नाही द्यायचं, आयोग असं करेन ओरिसाचं ओडिसामध्ये रूपांतर केलं 96 घटनादुरुस्ती कायदा 2011. तर हे साफ चूक आहे. फक्त काय केलं? ओरिया ह्या भाषेचं रूपांतर ओडिया ह्या भाषेत केलं गेलं. भाषेसाठी 96 घटनादुरुस्ती कायदा 2011 करण्यात आला, त्याला गरज नाही प्रांताचं नाव बदलण्यासाठी घटनादुरुस्ती करायची. आता 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011 हे कशा संबंधित आहे मित्रांनो? 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011 ते हे पूर्णपणे सहकारी सोसायट्यांच्या संबंधित आहे. सहकारी, तुम्हाला कलम 19 मध्ये मूलभूत काही 6 स्वातंत्र्य होते. काय? की मी अभिव्यक्ती भाषण, स्वतंत्र भाषण करू शकतो, एकत्र येऊ शकतो, संघ स्थापन करू शकतो, म्हणजे क 19 कमधलं जी काय 3रा आसन किंवा काय संघ स्थापन करू शकतो, किंवा नंतर मी संचार करू शकतो, स्थायिक होऊ शकतो, व्यवसाय करू शकतो, जे काय संघ स्थापन करू शकतो त्या संघ स्थापन करण्याबरोबर सोसायट्याही स्थापन करू शकतो. सहकारी सोसायटी असते, सोसायट्याही स्थापन करणं हा मूलभूत हक्क ॲड केला गेला कलम 19 मध्ये 97वी घटनादुरुस्ती 2011. त्याचबरोबर एक 9B नावाचा सेक्शन ॲड केला गेला घटनेमध्ये. 9A काय आपल्याला माहिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधात आहे. 9B ॲड केला गेला 243 झेड, आपल्याला माहिती 243 ZH पासून तर ZT, 243 ZH पासून तर ZT हे नवीन काही कलम ॲड केले गेले. का? हे सहकारी सोसायट्यांची स्वायत्तता, त्यांचं प्रशासन, त्यांचं काम कसं चालणार, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे थोडक्यात सहकारी सोसायट्यांची एक प्रकारची घटना 243 ZH to ZT 9B घटनेचा भाग हे ॲड केलं गेलं 97वी घटनादुरुस्ती 2011. अजून काय केलं 97वी घटनादुरुस्ती 2011 सहकारी सोसायटींसाठी? 43B असेल, बरोबर ना, की 43B काय केलं? DPSP आहे, डायरेक्टर प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ज्यान्वे राज्या सहकारी सोसायटींना एक प्रकारे स्वायत्तता देईल आणि त्यांनी द्यावी असं त्यांचं एक कर्तव्य किंवा एक DPSP आखून दिला 43B नुसार. 43B सत्त्याण्णव घटनादुरुस्ती 2011 नुसार थोडक्यात काय केले? सहकारी सोसायटींसाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती, सहकारी संस्थांसाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती 97वी घटनादुरुस्ती 2011 कायदा. आता 98 काय? 98 371 J, बरोबर ना. आता 371 J कशा संबंधित आहे मित्रांनो? आपण पुढे जाणार आहेत, काही राज्यांना विशेष दर्जा देण्यात आला आहे, काही विशेष अधिकार ते आपल्याला
370 जसं जम्मू काश्मीरला होता, नंतर 371 नुसता 371 कोणासाठी होता, महाराष्ट्र गुजरातसाठी होता, मग नंतर 371 ABCDEFGH आपल्याला पाहायचे ते व्यवस्थित, मग तुम्हाला ट्रिक्स देणार आहे ते सुद्धा कलम लक्षात ठेवण्याचे. पण त्यातला जो 371 जे होता तो कोणासाठी, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ना, हैदराबाद म्हणूया होता आपण त्याला, हैदराबाद कर्नाटक आंध्र प्रदेश किंवा हैदराबाद असेल. ओके, हे जी काय तरतूद आहे कर्नाटक हैदराबाद किंवा आंध्र प्रदेश ही जी का आहे 371 जे, आता ते तेलंगणामध्ये हैदराबाद, तर इथं 371 जेने काय केलं होतं मित्रांनो, की एक राज्यपालावर, राष्ट्रपती कधीही आदेश काढून राज्यपालावर एखादी जबाबदारी सोपवू शकतो, एखादं वैधानिक मंडळ स्थापन करू शकतो, मग हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या संबंधित असो कर्नाटकमध्ये असो, म्हणजे एक तरतूद करून ठेवली होती. जर राष्ट्रपतीला वाटलं तिथं विकासासाठी राज्यपालावर एखादी जबाबदारी द्यावा, तर तो आदेश काढून डायरेक्ट ते राष्ट्रपती एखादं वैधानिक मंडळ स्थापन करू शकतात. 98 घटनादुरुस्ती 2012. ओके, नंतर 99 घटनादुरुस्ती कायदा 2014, NJAC म्हणतो, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, राष्ट्रीय न्यायिक सेवा आयोग, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणून, अपॉइंटमेंट कमिशन नियुक्ती आयोग, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, हे जेव्हा 99 घटनादुरुस्ती कायदा 2014 पारित केला संसदेने विशेष बहुमताने, आणि पारित केला असताना एप्रिल 2015 मोदी सरकारने लागू केलं, आणि ऑक्टोबर 2015 सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला. ह्याच काळात आम्ही, मी MPCला सुरुवात केली होती अभ्यासाला, तर खूप दिवस अभ्यास पण करणं, हे एप्रिल 2015 लागू केला होता आणि ऑक्टोबर 2015 रद्द केला होता. ओके, आणि रद्द केल्यानंतर जे काही का केला, तर इथं घटनेची संरचना धोक्यात आली होती, कारण न्यायालयाची सर्वोच्चता म्हणूयात, न्यायालयाचं स्वातंत्र्य इथं धोक्यात आलं होतं, जे की घटनेची संरचना आहे. आता कसं, पहिलं काय होतं, कलेजियम पद्धत होती, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती देताना, उच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती देताना. कलेजियम म्हणजे काय, की समजा उच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करायची असेल, तर उच्च न्यायालयातील दोन ज्येष्ठतम किंवा मुख्य न्यायाधीश किंवा दोन ज्येष्ठतम न्यायाधीश असतील, त्यांच्या शिफारशी कुठंतरी होते. किंवा सर्वोच्च न्यायालयात जर द्यायची असेल एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती, तर सरन्यायाधीश प्लस ज्येष्ठतम 4 न्यायाधीश, उच्च न्यायालयात ज्येष्ठतम 2 न्यायाधीश, म्हणजे कुठंतरी त्या त्याच न्यायाधीशांची शिफारस घेऊन राष्ट्रपतींना दिली जायची, राष्ट्रपती त्याची नियुक्ती करायची, मग उच्च न्यायालय असो किंवा सर्वोच्च न्यायालय असो. म्हणजे ते एक प्रकारे तिथं ते स्वतंत्र अबाधित होतं, कुठं, न्यायालयात, किंवा न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करायची, म्हणजे ते एक प्रकारे न्यायालयाच्याच हातात अधिकार होता, म्हणजे राष्ट्रपतीला पण मनाचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, राष्ट्रपतीला पण मनाचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. जी काय सरन्यायाधीशाकडून किंवा ज्या न्यायाधीशांच्या टीमकडून जो काही बहुमतान निर्णय तो त्यांना ऐकायचा होता, ती कलेजियम पद्धत होते. पण इथं ह्या NJAC काय केलं होतं, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनने, इथं 6 लोकांच्या कमिटीत काय केलं होतं, 3 लोक न्यायव्यवस्थेचे आणि 3 लोक कार्यकारी व्यवस्थेचे. मग इथं सरकारचा कायदा तज्ज्ञ, आता आपल्याला माहिती आहे सरकारचे कायदेतज्ञ किती आहेत, मग सरकारचा कायदा तज्ज्ञ, सरकारचा कायदा मंत्री, असे हे 2-3 लोक सरकारच्या बाजूचे असणार होते, जिथं पंतप्रधान त्याला नियुक्त करणार होता. मग याच्यामुळं काय होणार होतं, तर इथं पूर्णपणे एखादा न्यायाधीश, एखादा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा न्यायाधीश एखादा BJP प्रवक्ताच झाला असता, म्हणजे साहजिकच कुठं काही झालं असतं, मग ते सरकारला एकदम सोपं झालं असतं की कोणताही कायदा बनव, आपला माणूस आहेच तिथं न्यायाधीश, काय करायचं घटनात्मक ठरवायला काही असो. तर ह्या संदर्भात इथं कुठंतरी राजकीय हस्तक्षेप होणं शक्य झालं असतं कशाही संबंधित, आणि मग इथं राजकीय हस्तक्षेप झाला असता आणि इथं न्यायालय स्वतंत्र धोक्यात आलं असतं, म्हणून या ठिकाणी काय केलं की हे कायदा बाद केलं. ओके, नंतर 100वी घटनादुरुस्ती कायदा 2015, ही काय, बांगलादेश आणि भारत भूसीमा करार, बांगलादेश व भारत भूसीमा करार, म्हणजे काही गाव भारतात दिन केले, काही गावं बांगलादेशला देण्यात आले, कारण तिथले ते एक स्थानिक काही अडचणी होत्या, त्या सॉल्व्ह होण्यासाठी ती घटनादुरुस्ती करणे गरजेची पडली, भूसीमा करार म्हणतो आपण त्याला. नंतर 121 घटनादुरुस्ती, 121 कशा संदर्भात, GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे वस्तू व सेवा कर, सगळ्यांना माहिती, व्यापारी लोक खूप शिव्या देतात त्याला, GST का देतात ते त्यांनाच माहिती. ओके, आता GST नंबर किती अंकी असतो तो सुद्धा प्रश्न येऊ शकतो, आय थिंक 15 अंकी असतो, बरोबर ना, GST महत्त्वाचं, जसं पॅन कार्डचा नंबर 10 अंकी असतो, 5 म्हणजे अल्फान्युमेरिकल असतो तो, काही आकडे असतात, काही अंक असतात,
तर हे 121 घटना दुरुस्ती कायदा 2016 GST हे संघराज्य बदल असल्यामुळे इथं 368-2 नुसार इथं संसदेचं विशेष बहुमत त्याचसोबत राज्यांचं 90% जास्त राज्यांचंही बहुमत अपेक्षित होतं. 5 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला दोन्ही संसदेत मंजूर झालं होतं थोडक्यात. आणि नंतर राष्ट्रपतींनी कधी सही केली 8 सप्टेंबर 2016 सही केली 90% जास्त राज्यांनी मतं दिल्यानंतर. सगळ्यात पहिलं कोणतं होतं? आसाम, नंतर बिहार, नंतर झारखंड. ABZ जसं CBZ गाडी आहे तशी ABZ गाडी लक्षात ठेवा. आसाम, बिहार, झारखंड, ABZ गाडी. 8 सप्टेंबर 2016 ज्या 121 घटना दुरुस्तीला मंजुरी भेटली आणि 1 जुलै 2017 अरुण जेटलींनी काय केलं? GST लागू केला. त्यावेळेस अर्थमंत्री तेच होते अरुण जेटली. ओके, 2017 1 जुलै 2017 लागू केलं. 121 घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे समजलं असं? GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST. ओके, वस्तू व सेवा कर. आता 102 घटना दुरुस्ती, म्हणजे GST त्या घटना दुरुस्ती आपल्या मध्ये अनेक बदल झाला आहे. GST काउन्सिल आली 246A नुसार राज्यांना असेल किंवा केंद्राला असेल GST आकारणी संबंधात काही अधिकार वगैरे दिले गेले असतील. ओके, 102 घटना दुरुस्ती कायदा एका संदर्भात आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग NCBC म्हणतो, नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस. ओके, नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस म्हणू आपण त्याला. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नव्हता का? तर होता, फक्त त्याला घटनात्मक दर्जा नव्हता. जसं घटनात्मक दर्जा SC आहे कलम 338 जसा घटनात्मक दर्जा ST आहे 338 म्हणू किंवा 338 A किंवा 338 K ST साठी 338 SC साठी, मग आता इथं 338 K किंवा 338 B 338 B सुद्धा म्हणू शकतो. 338 B यानुसार काय केलं? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. आता याला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी आधीपासूनच होती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला. का बरं? एक वैधानिक दर्जा होता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला, आणि वैधानिक दर्जा असल्यामुळे काय व्हायचं की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जे ओबीसींसाठी काम करणार मॅक्झिमम, कारण SC ST साठी तर ऑलरेडी केंद्रामध्ये 3 लोकांना आरक्षण, SC ST आणि OBC. जे काही राज्यामध्ये NT VG NT काय असेल ते सगळे केंद्रात गेलं, OBC होतं. तर आता OBCसाठी हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग होता, त्याला वैधानिक दर्जा होता आधीपासून, पण त्याला घटनात्मक देण्यात आला. का देण्यात आला? कारण ज्यावेळेस ते शिफारसी करतात कार्यकारी कृतींना, कार्यकारी यंत्रणेला, मंत्रिमंडळांना की बाबा यांच्यासाठी हे काम करा ते काम करा, आणि याचं उत्तर देणं हे मात्र कुठेतरी कार्यकारी यंत्रणेवर बंधनकारक होऊन जातं. कारण का? हे आयोग घटनात्मक आहे ना. जसं MPC UPC घटनात्मक आयोग आहे. UPCने एखाद्या कॅन्डिडेटची शिफारस केली की याला नियुक्त करा, जर त्या सरकारने पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळाने त्याला नियुक्ती दिली नाही तर MPCला किंवा त्या UPCला उत्तर द्यावं लागतं संसदेमध्ये, आम्ही याची नियुक्ती का केली नाही, का दिली नाही. ओके, घटनात्मक असल्याचा हा पॉवर आहे. तसं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा वैधानिक होता, वैधानिक असल्यामुळे त्याला तेवढी घटनात्मक पॉवर नव्हती की त्याचं उत्तर मागण्याचं किंवा त्याचं उत्तर देण्याचं बंधन नव्हतं कोणावर, ह्या कार्यकारी कृतीवर म्हणजे मंत्रिमंडळावर किंवा आपण जे कार्यकारी अंग आहे त्याला. म्हणून आता एक प्रकारे OBCचा जो आयोग झाला आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 338 B नुसार किंवा 338 K नुसार, तर तिथं मात्र आता जर त्यांनी काही शिफारसी केलेली असेल सरकारला किंवा काही कारवाईच्या संबंधित असेल, तो रिपोर्ट सादर केलेला असेल सरकारला आणि सरकारने त्यावर काही ॲक्शन नसून घेतली, तर त्याचं उत्तर त्यांना संसदेत किंवा विधिमंडळात द्यावा लागेल. ओके, संसदेत द्यावं लागेल. आताच्या काळातील घटनेतील घटनादृष्ट्या 103 घटनादृष्टी 2019 सुवर्ण आरक्षण म्हणतो त्याला, EWS आरक्षण म्हणतो. ओके, EWS लॉन्ग फॉर्म काय? इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे काय? आर्थिक मागास वर्ग EWS आरक्षण. इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिक मागास वर्ग, म्हणजे आता एसटीला आरक्षण होतं, एसटीला आरक्षण होतं, OBCला आरक्षण होतं, त्याला सुवर्ण आरक्षण सुद्धा म्हणतो. सुवर्ण म्हणजे काय? की ज्यांना जातीवर आधारित आरक्षण नाही भेटत परंतु त्यांचे आर्थिक मागास आहेत ते, म्हणजे इथं देतानाच आरक्षण कशाच्या जीवा दिलं? आर्थिक मागास. ओके, आता मराठा समाजांना आरक्षण वैध ठरवलेलं नाही, मग ते आता EWSमधून अप्लाय करतात. मग जो काही नॉन क्रिमिनलचा क्रायटेरिया असेल किंवा जो काही सरकारने ठरवलेला क्रायटेरिया असेल संसदेच्या माध्यमातून, तर त्या क्रायटेरिया फॉलो करून ते EWS म्हणजे त्यामध्ये सगळ्या जाती जमाती ज्यांना आरक्षण भेटलं नाही, म्हणजे कलम 14 आणि कलम 15
सॉरी कलम 15 आणि कलम 16, कलम 15 ही शैक्षणिक आरक्षण देण्यासाठी होतं, कलम 16 ही नोकरीसाठी आरक्षण देण्यासाठी होतं. 15-4-5 किंवा 16-4-5 मध्ये ज्यांना आरक्षण भेटलं नाही त्यांच्यासाठी इथं 15-6 म्हणजे शिक्षणात, शिक्षणात आरक्षण. म्हणजे आता 15-4 आणि 15-5 हा एस सी एस टी आणि ओ बी सीसाठी आरक्षण होतं. आता 15-6 EWS ज्यांना 15-4 आणि 15-5 प्रमाणे आरक्षण भेटत नाही, परंतु त्यांना 15-6 प्रमाणे 193 घटनादुरुस्ती शिक्षणासाठी आरक्षण असेल. शिक्षणासाठी आरक्षण म्हणजे काय? प्रवेश, मेरिट, स्कॉलरशिप आणि काही गोष्टी आहेत त्याच्यात. नंतर 16-6 हे नोकरीसाठी आरक्षण असेल. नोकरीसाठी म्हणजे ज्यांना 16-5, 16-4 मध्ये आरक्षण भेटत नाही म्हणजे एस सी एस टी ओ बी सी शिवाय, त्यांना 16-6 मध्ये एक इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स म्हणून त्यांना नोकरीसाठी आरक्षण भेटेल. हे दोन्ही ठिकाणी आरक्षण मॅक्झिमम किती असेल? 10% असेल. किती असेल? दोन्ही ठिकाणी, म्हणजे नोकरीतही 10% आणि शिक्षणातही 10% मॅक्झिमम आरक्षण असेल. असं 193 घटनादुरुस्ती 2019 त्यांना आरक्षण लागू केलं, इकॉनॉमिकल वीकर क्लासेस. ओके, 104 घटनादुरुस्ती. आता 104 कशा संदर्भामध्ये जी 95 आपण बघितली तीच, फक्त यांनी काय केलं आहे, एस सी आणि एस टी यांचं जे आरक्षण आहे कशातलं, लोकसभा आणि विधानसभा, लोकसभा आणि विधानसभा. आता तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये एस सीला जागा किती आहेत? 84 आणि एस टीला 47 आणि विधानसभेमध्ये एस सीला 29 एस टीला 25. ह्या ज्या जागा होत्या यांची जी व्हॅलिडिटी होती कलम 334 व्हॅलिडिटी ठरते. तुम्हाला मी आधी सांगितलं सुरुवातीलाच, कलम 330 लोकसभेमध्ये असणारं एस सी एस टीचं आरक्षण, कलम 331 लोकसभेमध्ये असणारं अँग्लो इंडियनचं आरक्षण, कलम 332 राज्य विधानसभेमध्ये असणारे एस सी एस टीचं आरक्षण, कलम 333 राज्य विधानसभेमध्ये असणारे अँग्लो इंडियनचं आरक्षण, आणि कलम 334 ह्या लोकांचं जे 330 पासून ते 33 पर्यंत जे आरक्षण आहे त्याचा कालावधी, म्हणजे कलम 334 हा कालावधी पहिला 70 वर्ष होता, आता 80 वर्ष वाढवला, म्हणजे 25 जानेवारी 2030 पर्यंत वाढवला. वाढवत असताना फक्त अँग्लो इंडियनचं आरक्षण, अँग्लो इंडियनची मुदत वाढवली नाही, फक्त कोणाची वाढवली? एस सी आणि एस टीची मुदत लोकसभेतील आणि विधानसभेतील. हीच 104 घटनादुरुस्ती कायदा 2020 आतापर्यंतच्या ह्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या किंवा आत्ताच्या काळात झालेल्या घटनादुरुस्त्या लक्षात ठेवा, याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल. अशा प्रकारे मित्रांनो घटनादुरुस्तीवर जे काही परीक्षा भूम गोष्टी आहेत त्या सर्व मी घेण्याचा प्रयत्न केला. आजचा लेक्चर इथंच संपलं. धन्यवाद.